नमस्ते मी आर्य संदीप राजगुरू याचे प्राथमिक शाळेत शिकत आहे मी इयत्ता चौथीमध्ये आहे आज मी तुम्हाला माझा अनुभव भाग दोन वाचून दाखवणार आहे दड़ा दडातेवीच माझा अनुभव भाग दोन शाळा सुटली मी घरी आले इकडे तिकडे पाहिलं तर झोपलेली दिसली यावेळेस ती अशी कधी झोपत नाही मी आईजवळ गेले आई तुला बरं वाटत नाही का आईशी बिचारत तिच्या जवळ बसले आईच्या अंगाला हात लावून पाहिला आईला खूप ताप आलता तिचं अंग तापाने फणफणत होत मी लगेच थंड पाणी घेतलं स्वच्छ रुमाल घेतला तो थंड पाण्यात बुडवला मी आईच्या कपाळावरती रुमालाच्या घोड्या ठेवू लागले काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला मी डॉक्टरांकडे गेले डॉ त्यांना घरी बोलवलं डॉक्टरांनी आईला तपासले औषधे लिहून दिली मी आईला चहा करून दिला थोड्या वेळाने आईला झोप लागली मी घर आवरलं घर स्वच्छ झाडून घेतलं तेवढ्यातच बाबा आले त्यांनी डॉक्टरांनी दिलेले औषधं आणली आईला दिली आता आईला थोडं बरे वाटू लागले आई उठून बसली बाबा म्हणले तू उठू नकोस आराम कर जेवणाचं मी बघतो आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसला आई आए, आईचा आनंदी चेहरा पाहून आम्ही सगळ्यांनी झालो धन्यवाद